राज्य सरकारनं प्लास्टिकच्या पिशव्यांवरील बंदी घातल्यापासून सगळ्याच महिलांना प्रश्न पडलाय, बाजारातली भाजी आता आणायची कशी? पण महिला बचत गटांनी कागदी आणि कापडी पिशव्या तयार करण्याचं काम वेगानं सुरू केलंय. सातारा जिल्ह्यात दिवसाला तब्बल 10,000 कापडी पिशव्यांची निर्मिती होतीये. महिला विशेषमध्ये हा आमचा स्पेशल रिपोर्ट. राज्यात प्लास्टिक बंदीचा निर्णय झाल्यानंतर महिला बचत गटांनी त्यावर पर्याय आणि संधी म्हणून कापडी कागदी पिशव्या तयार करण्याचा निर्णय घेतलाय. या कापडी पिशव्यांचं वाढतं मार्केट पाहून सातारा जिल्ह्यातल्या अनेक बचत गटांनी हा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या बचत गटातील 950 महिलांना जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेनं RSET प्रशिक्षण केंद्र आणि IDBI बँकेतर्फे कागदी आणि कापडी पिशव्यांचं प्रशिक्षण दिलं. या पिशव्यांची किंमत 8 रुपयांपासून 110 रुपयांपर्यंत आहे. हा व्यवसाय चालू करत असताना मी बचत गटाला हाताशी धरलं, कारण माझं बँकेत कुठं अकाउंट नव्हतं, त्यामुळे मला लोनची सोय कुठं उपलब्ध होत नव्हती. सुरुवातीला मी स्क्रीन प्रिंटिंग करत होतो. स्क्रीन प्रिंटिंग करत असताना मार्केटिंगच्या क्षेत्रात आम्ही जेव्हा उतरलो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलं की प्रिंटिंग मशीनची खूप गरज आहे. प्रिंटिंग मशीन खरेदी करायची तर आम्हाला 7 लाख रुपये भांडवल पाहिजे होतं. एवढ्या मोठ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध नव्हतं, त्याच्यामुळे बचत गटाची मदत घेऊन बचत गटाच्या महिलांना हाताशी धरून मी म्हटलं तुम्हाला 1 महिन्याचे 8-10 हजार रुपये पगार पडेल, एवढं काम देते, पण सगळ्यांनी मला मदत करा. सगळ्यांनी म्हणजे आम्ही तसा ठराव करून आम्ही 20 जणींनी 1-5 लाख रुपये कर्ज काढलं आणि प्रिंटिंग मशीन खरेदी केली. खूप छान व्यवसाय चाललाय. आत्ता माझ्याबरोबर जवळजवळ 35 महिला काम करतात. 35 महिला म्हणजे 35 कुटुंब उभी केले. स्वावलंबी झालो, आमच्या स्वतःच्या पायावर उभं राहिलो. ह्याच्या अगोदर साधा ब्लाऊज पीस घ्यायचं म्हणलं तरी घरातल्यांना विचारल्याशिवाय म्हणजे आम्हाला काय करताच येत नव्हतं, कारण आम्ही कमवत नव्हतो ना. बाहेर जाऊन जे काम करावं लागत होतं ते इथं गावातच काम मिळालं आणि आमच्या परिवाराला इतका याचा फायदा होतोय. 4 पैसे आम्ही पण कमवू लागलो. महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यापासून महाबळेश्वर मध्ये दररोज 2,000 कागदी आणि कापडी पिशव्यांची मागणी होते. प्लास्टिक बंदीमुळे एक सगळ्यात मोठा आमचा जो आजच्या तारखेला जो फायदा झाला की महिला बचत गटामार्फत तयार होणाऱ्या ज्या बॅग होत्या, पूर्वीसुद्धा आम्ही महिला बचत गटामार्फत कापडी पिशव्या आणि बाकीच्या पिशव्या तयार करण्याचं, काही टॉईस तयार करण्याचं असं काम करत होतो, परंतु त्याला एवढी बाजारपेठ उपलब्ध होत नव्हती. राज्य शासनाने ज्यावेळेस प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला, प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्याबरोबर आम्ही जिल्हा परिषद स्तरावरून आमचे ज्या प्रशिक्षण संस्था आहे, RCT आहे, बाकीचं मानदेशी फाउंडेशन आहेत, ज्या महिलांसाठी काम करणाऱ्या ज्या संस्था आहेत, यांच्याबरोबर आम्ही बसून एकत्ररित्या जवळजवळ जिल्ह्यामध्ये 950 महिलांना आता प्रशिक्षित केलेलं आहे. सांगलीसह मिरज, कोल्हापूर, चिपळूण, इचलकरंजी इत्यादी ठिकाणांहून सुद्धा या पिशव्यांना वाढती मागणी आहे. सातारा जिल्ह्यातील हजारो महिला बचत गटांना प्लास्टिक बंदीचा फायदा झाला आहे. या महिला बचत गटांनी कापडी पिशव्याचा पर्याय लोकांना दिला आहे आणि ह्या कापडी पिशव्या, लाखो रुपयाच्या कापडी पिशव्या रोज या महिला बचत गट बनवत आहेत आणि त्याच्यातून या महिला देखील आता सक्षम झालेल्या आहेत. तुषार तपासे, न्यूज 18 लोकमत, देगाव, सातारा.